राईट्स आपण किती दिवसांपासून आणलेले आहेत, आपण नियम बनवलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं सातबाऱ्यावर महिलांची नावं चढतात का? तर माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला देते. माझे यजमान गेल्यानंतर मला एक संघर्ष करावा लागला. मी तर मोठ्या घरातली होती, मोठ्या घरामध्ये माझं लग्न झालं होतं, म्हणजे मी एकदम फायनान्शियली आणि सोशली मी खूप डाऊन ट्रॉडन कधीच नव्हती, पण तरी पण माझ्या पोरांची नावं सात बाऱ्यावर लावायसाठी माझ्यासारख्या महिलेला अजूनही आपल्या देशामध्ये संघर्ष करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. आज माझ्या यजमानांना जाऊन जवळपास 18 वर्ष झाली, अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काच्या प्रॉपर्ट्या त्यांच्या नावाने झालेल्या नाहीये. ही स्थिती आहे महिलांबद्दलच्या कायद्याची. आणि ही एक महिला व बाल कल्याण मंत्री राहिलेली महिला तुमच्या समोर या सभागृहामध्ये हे रेकॉर्डवर आणते. मला जर हा त्रास होत असेल तर खरं सामान्य महिलांना ताई काय त्रास होत असेल हा विचार तुम्ही करू पण शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रवास करतो, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याच्या महाराष्ट्राच्या जातो. कोविड काळामध्ये तर खूप प्रवास करावा लागला. त्यावेळेला तर आम्ही सत्तेमध्ये होतो आणि मी महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत होती. प्रत्येक 2 किलोमीटरवर प्रत्येक किलोमीटरवर टॉयलेट असावा असं महिला धोरणामध्ये कंपल्शन झालं पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील झालं पाहिजे. मी ज्यावेळेला महिला धोरणाचा अभ्यास करत होते त्यावेळेला मी त्या धोरणाला इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरणच म्हटलेलं होतं. आणि टॉयलेट इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ हायजीन अँड ऑफ सायकॉलॉजी अँड ऑफ सायकी, आणि म्हणून त्यांच्यावर भर दिलाच गेला पाहिजे आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे. बाजूच्या राज्यावर जवळ जर आपण गेलो कर्नाटकामध्ये, तर कर्नाटकामध्ये खूप ठिकाणी आपल्याला प्रत्येक किलोमीटरवर टॉयलेट्स दिसतात, पण आपण बेळगाव नंतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसत नाही. आणि याच्यासाठी केंद्राचं सरकार देखील याच्यामध्ये, कारण नॅशनल हायवेज आहे, नॅशनल हायवे केंद्र सरकारकडे असतं आणि केंद्र सरकारने देखील याच्याकडे लक्ष टाकण्याची खूप गरज आहे.